नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ऐकमत मा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तारीख आहे 9 सप्टेंबर 2022. तर एमपीएससी ऐकमार्फत 5 प्रमुख एमपीएससीच्या अपडेट्स आल्यात. हे अपडेट्स आपण आठवड्यामध्ये पाहणार आहे. ओके, एक एक अपडेट पाहू आपण. त्यापैकी पहिली अपडेट आहे महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट बमुखी परीक्षा 2019 संदर्भातली. आयोगाने या ठिकाणी वेटिंग लिस्ट लावली होती, त्यांचा निकाल या ठिकाणी काढलेला आहे. ओके, प्रतीक्षा आधीचा निकाल या ठिकाणी काढला आहे. हे विद्यार्थी समोर तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी एक्झामचं नाव लिखे महाराष्ट्र सबऑर्डिनेट सर्व्हिस मेन्स एक्झामिनेशन 2019 लिस्ट ऑफ कैंडिडेट इलिजिबल फॉर रिकमेंडेशन थ्रू वेटिंग लिस्ट या ठिकाणी 8 जणांची लिस्ट या ठिकाणी, यांची सुद्धा या एक्झाममध्ये नावं आली. ही एक अपडेट होती. त्यानंतर दुसरी अपडेट, दुसरी अपडेटचा संबंध जे क्लास 3ची एक्झाम आहे मुख्य परीक्षा 2021 त्याच्यामधला जे पेपर क्रमांक 2 आहे आयोगाने ह्या ठिकाणी कर्स आयोगचा याची जी आन्सर की आयोगाने रिलीज केली. ओके, या ठिकाणी पाहू शकता. एक्झाम झाली होती 27 ऑगस्ट 2022 तर फर्स्ट आन्सर की आयोगाने ह्या ठिकाणी रिलीज केली. ओके, याच्यावर हरकती सादर करण्यासंदर्भात ही आयोगाने अपडेट टाकली. दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट होती, याच्यामध्ये जे दृष्टीहीन किंवा शिनदृष्टी विद्यार्थी यांना काही आपण म्हणतो ना सवलती दिल्या आहेत. याच्यामध्ये पाहिलं तुम्ही संचयमध्ये 32 आणि 50 नंबरचा जे क्वेश्चन आहे, संच बीमध्ये 34 आणि 43, संच सीमध्ये 35 आणि 43, नंतर संच डीमध्ये 35 आणि 42 हे जे क्वेश्चन आहेत याच्यामध्ये जे श्री दृष्टीहीन किंवा शिनदृष्टी विद्यार्थी यांना सवलती देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढची अपडेट तिसरी. ओके, त्या टीम पाहू शकता महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 संदर्भात जे पेपर क्रमांक 2 आहे तांत्रिक सहाय्यक या संदर्भात ही अपडेट दिली. जे विद्यार्थी एक्झाम देणार आहे तर त्यांच्यासाठी ही प्रमुख अपडेट आहे. ओके, जी सूचना आहे त्यांच्या हॉल तिकीटमध्ये दिलेली आहे ही तिसरी. त्यानंतर चौथी अपडेट आहे महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2021 संदर्भात तुम्ही पाहिलं यूपीएससी मार्फत नुकतं जे मेन्स एक्झामिनेशन 2022 जे शेड्यूल आहे ते शेड्यूल या ठिकाणी पब्लिश करण्यात आले. त्याच्यामधला एक पेपर होता आयोगाचा आणि संघ लोकसेवा आयोगाचा, त्यांचा ओव्हरलॅप होत होता. ह्या ठिकाणी ती माहिती दिली की महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2022 जी नियोजित स्पर्धा परीक्षेचे दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजीच्या प्रसिद्ध अंदाजित वेळापत्रकानुसार महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा 2021 ही दिनांक 24 सप्टेंबर म्हणजे या त्या 24 सप्टेंबर 2022 म्हणजे आता येणारे जी 24 सप्टेंबरची तारीख आहे ते त्या दिवशी घेण्याचे नियोजित होते. पण तथापि संघ लोकसेवा आयोगाकडून दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजीच्या प्रसिद्ध पत्रकानुसार जे सिव्हिल सर्व्हिस मुख्य परीक्षा 2022चे काही पेपर्स आहेत जे 24 सप्टेंबर 2022 रोजी सुद्धा येणार आहेत, त्याच्यामुळे दोन्ही परीक्षा एका दिवशी नियोजित असल्याकारणानं पात्र उमेदवारांचे नुकसान होणे याकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक 24 सप्टेंबर 2022 जो पेपर आहे महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 त्याची तारीख चेंज करून दिनांक सोमवार दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी घ्यायचं आयोगामार्फत ठरलेलं आहे. ओके, जे विद्यार्थी वनसेवेचे मुख्य देणार होते आणि संघ लोकसेवा आयोगाचे देणार होते त्यांच्यासाठी गुड न्यूज एका दिवशी ओव्हरलॅप होणे म्हणून आयोगाने डिसिजन ह्या ठिकाणी घेतला. तो पेपर तुमचा 3 ऑक्टोबर 2022 होणार आहे. ओके, ही एक प्रमुख अपडेट होती. त्यानंतर या ठिकाणी तिथं शेवटची अपडेट म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 या ठिकाणी सांगितले. गुण या ठिकाणी 2020 गुण स्कॅन उत्तरपत्रिका गुणांच्या फेरपडताळणीबाबत ही अपडेट दिली. ज्या विद्यार्थ्यांना रिटोटेलिंग करायचं आहे त्यांच्यासाठी प्रमुख अपडेट ह्या ठिकाणी तुम्ही ऐकायची आली मार्कशीट आणि रिटोटेलिंग याच्यामध्ये तुम्हाला हे एक्झामचं नाव ह्या ठिकाणी पाहायला भेटते. ओके, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 संदर्भात ही प्रमुख अपडेट आहे. या ठिकाणी ती संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर राज्य शिवमुख्य परीषद 2021 गुण स्कॅन उत्तरपत्रिका गुणांच्या फेरपडताळणी ही सुद्धा सेम अपडेट आहे. या ठिकाणी तुम्ही आयोगाच्या वेबसाईटवर आले. ओके, 2021 संदर्भात या ठिकाणी दिलेली आहे किंवा लवकरच तुम्हाला ती अपडेट चालली पाहायला भेटेल. ओके, जे विद्यार्थ्यांना फेरपडताळणी करायची किंवा रिटोटलिंग करायची तर प्रमुख अपडेट होते मित्रांनो 9 सप्टेंबर 2022 दिवशी आल्या होत्या. मित्रांनो, अपडेट संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओ लाईक करा. चॅनल अजूनच सबस्क्राईब केलं असतं तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण एमपीएससीच्या प्रमुख अपडेट्स येत असतात त्या सर्व आपल्या चॅनलवर आपण सर्वप्रथम आणत असतो. त्याच्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.